आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहिलेले वाडा तालुक्यातील कुर्लेगावचे नामदेव विष्णू पाटील मे 2013 मध्ये सेवानिवृत्त झाले। सेवेत असताना अनेक आदिवासी बांधवांना कृषीमध्ये योजनांचा लाभ करून दिला। अनेक शेतकऱ्यांनी केलेली फुलशेती बघितली आणि तेच मनात ठेवून सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडील पडीत जागेत यशस्वीरित्या सोनचाफ्याची लागवड केली। सुरुवातीला 8x8 अंतरात 1200 सोनचाफ्यांच्या झाडांची लागवड केली। गेल्या 8.5 वर्षांत नामदेव पाटील यांनी 2 एकराच्या सोनचाफ्याच्या शेतीतून 70 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे। मी शासकीय सेवेतून अधिकारी म्हणून मे 2013 सेवानिवृत्त झालो। सेवानिवृत्त होण्यापूर्वी मनाशी असा एक विचार केला की काय करावं, आपण आपली शेती आहे वडिलोपार्जित त्या ठिकाणी काही करता येईल का। ह्या उद्देशाने मी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच काही ठिकाणी लोकांनी केलेली फुलशेती पाहिली आणि ती फुलशेती पाहिल्यानंतर सोनचाफा लागवडीचं मनाशी ठरवलं आणि त्या पद्धतीनं जमीन डेव्हलप करून त्या जमिनीवर सुरुवातीला 1200 झाडं 8x8 अंतरानं लागवड केली। त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा 200 झाडांची लागवड 10x10 अंतरावर केली। झाडांची लागवड 8x8 केल्यामुळं ती थोडीशी दाटीची वाटली आणि त्यामुळं थोडंसं फुलं उत्पन्न घेताना अडचणीचं वाटू लागलं। तरीसुद्धा लोकांचं मार्गदर्शन घेऊन मी फुलशेती फुलवण्याचा प्रयत्न केला। साधारण लागवड झाल्यापासून 1-8 महिन्यानंतर मी दादर मार्केटला फुलं पाठवणं सुरू केलं। फुलं पाठवण्याची व्यवस्था मी स्वतः शासकीय अधिकारी असताना मी लोकांना फुलशेती करताना शासकीय योजनेतून फायदा दिला होता, त्या माध्यमातून काही आदिवासी तरुण आपल्या 4-व्हीलर घेऊन दादर मार्केटला सकाळी जात असतात, त्यांच्याबरोबर ही फुलं आम्ही पाठवत असतो। लागवड करताना सर्व शेतीला साधारण 1.5-2 एकर शेतीला ड्रीप करून घेतलं आणि पाणी ड्रीपद्वारे देण्याची व्यवस्था केली। त्याचबरोबर नियमितपणे खतं देताना शेणखत, ते सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं यांचा वापर करून शेती फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अधूनमधून कधी किडे म्हणा किंवा थोडंसं फंगस आलं तर त्यावर फवारणीसुद्धा आम्ही करत असतो आणि त्याच्या माध्यमातून गेली 8.5 वर्ष ह्या फुलशेतीतून उत्पन्न घेण्याचं काम सुरू आहे। माझी ही जमीन पूर्वी डोंगराळ आणि अविकसित अशी होती, तिथून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेतलं जात नव्हतं। अशा जमिनीतून आतापर्यंत मी जो 70-72 लाखाचा चाफा मार्केटमध्ये पाठवलेला आहे। नव्यानं कोणी शेतकऱ्यांनी लक्ष घातलं आणि लागवड करून जर काही करायचं म्हटलं तर भात शेतीपेक्षा किंवा इतर पिकांपेक्षा निश्चितच उत्पन्न मिळू शकतं, पण मेहनत करावी लागते, रेग्युलर लक्ष देऊन झाडांची जोपासना करून फुलं मिळवावी लागतात आणि उत्पन्न घेऊन बाजारात पाठवावी लागतं। मार्केटचा भाव साधारण सणावाराला चांगला असतो, विशेषतः गणपती गौरी किंवा इतर जे आपले सणवार असतात त्या दरम्यान चांगला भाव असतो। तेव्हा सीझन नसतो, त्यावेळेला अगदी 20 रुपये 40 रुपये 50 रुपये शेकडासुद्धा जातो, पण मार्गशीर्ष महिना किंवा त्याच्यानंतरचा पौष महिना ह्या दरम्यान साधारण 150, 200, 250, 300 रुपयेसुद्धा शेकडा असू शकतो। गणपतीच्या काळातसुद्धा चांगला बाजार असतो। म्हणजे आपण जे काही ह्याच्यामध्ये खता पाण्यासाठी जो खर्च करतो त्याच्यापेक्षा 3-4 पटीने पैसा आपला निघून येतो आणि शेती हिरवीगार राहते, तुमचं स्वतःचं आरोग्यही चांगलं राहतं आणि ह्याचा अनुभव गेली 9 वर्ष मी घेतो आहे। 2 वर्ष वाढीची रोपं कुडाळवरून वेलणकर यांच्याकडनं मागवली होती आणि त्याला खड्डा साधारण 2x2x2 करून त्याच्यामध्ये खत, पाला इत्यादी टाकून लागवड केली होती। त्यानंतर पुढे मग ही रासायनिक खतांचा थोडा डोस देऊन वाढवण्याचा प्रयत्न केला आणि अधूनमधून दोन्ही सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतांचा वापर करून विशेषतः शेण, बकऱ्याची लेंडी हे वापरतो। फुलं ही फक्त मार्केटला याच्यासाठीच जातात ना? हा, विक्रीसाठीच जातात। म्हणजे आपण जे आता देवासाठी जात असतील किंवा हा ह्याच्या बाबतीत असं आहे, जर समजा हा मोठ्या प्रमाणात करायचा असेल आणि कोणी लक्ष घातलं आणि परफ्यूम तयार केलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ह्याच्यातून रोजगार निर्माण होऊ शकेल आणि साधारण
वर्षभर एक 80 पैसे म्हणजे 80 रुपये शेकड्याप्रमाणे जरी हे मिळालं मार्केट मिळालं तरी शेतकऱ्याला परवडून 2 पैसे आरामात मिळू शकतात आणि त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो. पण परफ्यूममध्ये कोणी उतरायला पाहिजे आतापर्यंत आपल्याकडे कोणी उतरलं नाही त्यामुळे ही अडचण आहे. समजा नव्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ज्यांनी त्यांना नाही त्यांनी करायला हरकत नाही ना. आता इथं कृषीवाल्यांनी प्रेरणा काहीतरी तो पाहिला असेल बोर्ड तुम्ही येताना त्यांनी आता 30-30 कलम दिलेत लोकांना करायला हरकत नाही. पण प्रॉपर एकदा लक्ष घातलं तर त्याच्यात जीवतून काम केलं पाहिजे. उगीच आपल्याला लागवड करायची आणि नुसतं आता इथे आमच्या इथे गोवर्धन फार्मवाल्याने खूप लोकांना दिलं होतं 10-10 15 15 कोणी काही केलं नाही. हे कसं आहे तुम्ही लक्ष घालून केलं तरच हे होतं. आपल्याला आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत लक्ष घालतो प्रॉपर तर त्यावेळेला आपण तेवढी काळजी घेऊन ते केलं पाहिजे तरच ते शक्य आहे. अदरवाईज नुसतं नाही आहे.